शिल्लक खेळण्याची बोंबाबोंब सभा होती, काय अधिकार यांना संभाजीनगरमध्ये येण्याचा? उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे? काय म्हटले उद्धव ठाकरे? संभाजीनगर सांगतात किती खोटारडे आहेत. संभाजीनगर कुणाच्याकडे होतं? संभाजीनगरचा निर्णय केंद्राला घ्यायचा होता. केंद्रात उद्धव आहे का? उद्धव ठाकरे आहेत का? कंपनीला पैसे देणार नाहीये, एक रुपयात पीक विमा जाऊन जाणार, शेतकऱ्याचे पैसे लागणार नाहीये, कुणाला हप्ता लागणार नाहीये. ज्या पद्धतीनं त्यांचा आक्रोश बघितला, शिल्लक खेळण्याची बोंबाबोंब सभा होती आणि शिल्लक खेळण्याची त्या वैधानिक मंडळाची मुदत संपली होती आणि ती मुदत देऊन मराठवाड्याचा विकास करायचा होता. तेव्हा अजित पवार त्यांना प्रश्न विचार, अजित पवारांना काय म्हटले होते? राज्यपालाकडले 12 आमदार आणून द्या, त्याशिवाय मराठवाड्याचा विकास करणार नाही, मराठवाड्याचं वैधानिक मंडळही देणार नाही. सभागृहात म्हटलंय, काय अधिकार यांना संभाजीनगरमध्ये येण्याचा? उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे? काय म्हटले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंना पहिला प्रश्न माझा आहे की तुम्ही आल्याबरोबर जर पहिलं पाप केलं असेल, मराठवाड्यासोबत बेईमानी केली असेल, तर तुम्ही मराठवाड्याची वॉटर ग्रीड, जी मराठवाड्याचे संपूर्ण जिल्हे पाण्याखाली येणार होते, जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जी वॉटर ग्रीड केली तयार मराठवाड्याची, ती रद्द करून टाकली 40,000 कोटीची. मराठवाड्यामध्ये खर तर संभाजीनगर सांगतात किती खोटारडे आहेत. संभाजीनगर कुणाच्याकडे होतं? संभाजीनगरचा निर्णय केंद्राला घ्यायचा होता. केंद्रात उद्धव आहे का? उद्धव ठाकरे आहेत का? मोदीजी, अमितभाई, शिंदेजी, देवेंद्रजींचे मी आभार मानतो. केंद्राकडे प्रस्ताव गेल्यावर केंद्राने त्यांना मान्यता दिली संभाजीनगरला. आणि हे सांगतात, बळजाव करतात की आमच्यामुळे संभाजीनगर झालं, आमच्यामुळे धाराशिव झालं. कालच्या सभेमध्ये फक्त सत्ताचे मंत्रीपद गेल्यामुळं अशोक चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, धनंजय मुंडे असतील, तिकडे सर्वच जेवढे होते तेवढे मंत्रीपद गेल्यामुळं सत्ता वापस मिळवण्याकरता जनतेमध्ये जाऊन खोटारडेपणा. पीक विमा योजनेबद्दल बोलले, पीक विमा योजनेमध्ये तर 3,500 कोटी रुपये, 3,500 कोटी रुपये पीक विमा योजनेच्या त्या कंपनीच्या घशात घातले. एकाही तेच सांगतात, 10 रुपये भेटले. कुणाच्या काळात भेटले 10 रुपये? 10 रुपयाचा 100 रुपया चेक कुणाच्या काळात भेटला? उद्धव ठाकरेच्या काळात भेटलाय. पीक विमा योजनेचा पैसा पीक विमा योजनेला कंपनीला पोचण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलाय. आता तर देवेंद्र फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे सरकारचा आभार मानावा लागेल की आता कंपनीला पैसे देणार नाहीये, एक रुपयात पीक विमा योजना जाणार, शेतकऱ्याचे पैसे लागणार नाहीये, कुणाला हप्ता लागणार नाहीये. सरकार पूर्ण नवीन पद्धतीने त्या ठिकाणी पीक विमा योजना करताय. शेवटी हेच म्हणायचं आहे, कालचा ढोंग होतं, ढोंगीपणा होता, बोंबाबोंब होती, आक्रोश होता, सत्तेकरता सत्ता मिळवण्याकरता आक्रोश होता. आणि त्यामुळं मला वाटतं काल त्यांनी जे बोलले त्याही सत्तेमध्ये असताना त्यांनी काही न केल्यामुळं आणि आता देवेंद्रजी, एकनाथजी ज्या पद्धतीनं विकास कामं करतायत, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेत आहेत, शेतकऱ्यांना आणि सर्वच, विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्र, या सर्व महाराष्ट्राला माननीय देवेंद्रजी, एकनाथजी न्याय देत आहे, डबल इंजिन सरकार काम करताय म्हणून बावचडलेले. म्हणजे आपण घरात राहायचं आणि इस्रायलच्या गोष्टी करायच्या. आपण घरात राहायचं सांगायचं इस्रायलमध्ये लोकशाही देशामध्ये लोकशाही नाहीये. मोदीजीवर आरोप करताय, काय उंची आहे तुमची? तुमचे 40-40 लोक निघून जातात तुमच्या घरातनं, तुमचे लोक तुम्हाला सांभाळता आले नाही. तुम्ही काय मोदीची बरोबरी करता? काय अमितभाईची बरोबरी करता तुम्ही? अमितभाईवर काल बोलले, काय अमितभाईची बरोबरी करू शकता? खरं तर बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. नुसते आग बोंब असे हात वर करू करू त्या ठिकाणी बोलतात, काय उपयोग नाही आहे.